या व्हिडिओमध्ये आपण ड्राइव्ह बाय डाउनलोड म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. इंटरनेटवर एखादी साईट पाहण्यासाठी तुम्ही जेव्हा तुमच्या ब्राउझरचा उपयोग करता, जास्त करून इंटरनेट एक्सप्लोररच मोठ्या प्रमाणात वापरला जातो. जेव्हा तुम्ही गुगलवर एखाद्या गोष्टीसाठी शोध घेता आणि त्याच्यानंतर ती साईट तुम्ही जेव्हा ओपन करता, अशा वेळी बऱ्याचदा तुम्ही अशा साईट्स सुद्धा तुमच्या कॉम्प्युटरवर ओपन करू शकता की ज्या तुमच्या कॉम्प्युटरसाठी हानिकारक आहेत. अर्थात अशा शेकडो किंवा हजारो साईट्स आहेत ज्या फक्त आणि फक्त तुमच्या कॉम्प्युटरवर व्हायरस सोडण्यासाठीच निर्माण केलेल्या आहेत. तर अशा ज्या वेबसाईट्स आहेत त्या एका विशिष्ट पद्धतीचा उपयोग करतात, त्याला ड्राइव्ह बाय डाउनलोड असे म्हटले जाते. सहसा व्हायरस हे एखाद्या फाईलीच्या स्वरूपात असते. तुम्ही जेव्हा इंटरनेटवरून एखादी फाईल डाउनलोड करता त्यावेळी तुमच्या नकळत कदाचित तुम्हाला एखादा व्हिडिओ डाउनलोड करायचा असेल किंवा एखादे गाणे डाउनलोड करायचे असेल किंवा एखादा गेम किंवा एखादे सॉफ्टवेअर डाउनलोड करायचे असेल, तर त्यावेळी त्या सॉफ्टवेअरच्या नावाने व्हायरसच तुमच्या कॉम्प्युटरवर डाउनलोड केला जातो. अर्थात हे तुमच्या संमतीने घडते. म्हणजे जेव्हा तुम्ही तो सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी क्लिक करता त्यावेळी तो सॉफ्टवेअर डाउनलोड केला जातो. पण याला ड्राइव्ह बाय डाउनलोड म्हटले जात नाही. जेव्हा तुम्ही एखादी वेबसाईट ओपन करता त्यावेळी तुमच्या कॉम्प्युटरवर व्हायरस येणे याला ड्राइव्ह बाय डाउनलोड म्हटले जाते. तर तुमच्या नकळत जो डाउनलोड होतो, म्हणजे फक्त ती वेबसाईट उघडून पाहण्यामुळेच जे व्हायरस तुमच्या कॉम्प्युटरवर डाउनलोड केला जातो, त्याला ड्राइव्ह बाय डाउनलोड म्हटले जाते. ड्राइव्ह बाय डाउनलोड करणाऱ्या साईट्स म्हणजे अशा नुकसानदायक साईट्स कुठल्या आणि अशा प्रकारची गोष्ट आपल्या कॉम्प्युटरवर घडू नये याच्यासाठी काय केलं जाऊ शकते त्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देईन. सहसा तुम्ही जेव्हा ब्राउझर एखादा ओपन करता त्यावेळी टेक्स्ट म्हणजे अक्षरे आणि चित्रे या गोष्टी तुमच्या कॉम्प्युटरवर टेम्पररी फोल्डरमध्ये ब्राउझर कॅच म्हणून गोळा केला जातो. यावेळी काही वेबसाईट्सवर किंवा असं म्हणू की जवळजवळ 99% वेबसाईट्सवर जावास्क्रिप्ट वापरले जाते. जावास्क्रिप्टमुळे काही गोष्टी सुलभ होतात, त्यामुळे बऱ्याचशा सुविधा तुम्हाला दिल्या जाऊ शकतात. तर या जावास्क्रिप्टचा उपयोग ड्राइव्ह बाय डाउनलोडसाठी केला जातो. म्हणजे जर तुम्ही एखादी वेबसाईट ओपन केली आणि त्या वेबसाईटचे जावास्क्रिप्ट जर तुमच्या कॉम्प्युटरवर रन झाले तर ते जावास्क्रिप्ट काही गोष्टी तुमच्या कॉम्प्युटरवर करू शकते. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या नकळत त्या वेबसाईटवरून एखादी फाईल म्हणजे व्हायरसची जी इन्स्टॉलर फाईल असते ती तुमच्या कॉम्प्युटरच्या टेम्पररी फोल्डरमध्ये किंवा कुठल्याही फोल्डरमध्ये त्याला सेव्ह करून ठेवले जाते. त्यानंतर तुमच्या विंडोजच्या रजिस्ट्रीमध्ये अशी नोंद केली जाते की जेव्हा तुम्ही कॉम्प्युटर रिस्टार्ट कराल त्यावेळी ही एक्झिक्युटेबल फाईल रन हवी. कारण केवळ एखादी फाईल किंवा एखादा व्हायरसचा जो इन्स्टॉलर आहे तो तुमच्या कॉम्प्युटरवर आला एवढ्यावरूनच त्याचे इन्फेक्शन होत नाही, तर तुम्हाला तो इन्स्टॉल करावा लागतो. तर ही जी व्हायरसला इन्स्टॉल करण्याची जी प्रक्रिया आहे त्यासाठी विंडोजच्या रजिस्ट्रीमध्ये अशी नोंद केली जाते की जेव्हा तुम्ही कॉम्प्युटर रिस्टार्ट कराल त्यावेळी ही फाईल आपोआप रन व्हावी. या गोष्टींपासून तुम्हाला स्वतःला वाचवण्याचे मार्ग आहेत, तर ते आपण पाहू. इंटरनेट एक्सप्लोररच्या ब्राउझरमध्ये एखाद्या वेबसाईटचा जावास्क्रिप्ट ब्लॉक करण्याचा मार्ग नाही, तर त्यासाठी तुम्हाला फायरफॉक्स या ब्राउझरचा उपयोग करावा लागेल. फायरफॉक्स ब्राउझरमध्ये अजूनही काही सुविधा आहेत, त्यापैकी एक म्हणजे तुम्ही एक साईट ऍडव्हायझर प्लगइन वापरू शकता. त्याचं नाव आहे WOT, त्याला म्हणतात वेब ऑफ ट्रस्ट. तर हे प्लगइन तुम्ही mywot.com नावाच्या वेबसाईटवरून
विनामूल्य डाउनलोड करू शकता। या प्लगइन मध्ये जगातल्या लाखो वेबसाइट्स ची नोंद केली गेली आहे आणि त्या वेबसाइटना वेगवेगळ्या विभागामध्ये विभाजित केले गेले आहे। तर कुठलीही वेबसाइट तुम्ही जेव्हा ओपन करता त्यावेळी त्यांच्या डाटाबेस मधून हे प्लगइन तुम्हाला ताबडतोब ती वेबसाइट उपयुक्त आहे किंवा हानिकारक आहे याची माहिती तुम्हाला ती वेबसाइट तुमच्या कॉम्प्युटरवर उघडण्यापूर्वी देते। तर मी इथे एक वेबसाइट ओपन केलेली आहे। तर इथे या प्लगइनमुळे माझ्या ब्राउझरवर एक वॉर्निंग दिसून येत आहे आणि ही सांगते की दिस साइट हॅज ए पुअर रेप्युटेशन। तर हे मला ओपन करायला नको कारण हे हानिकारक आहे। अशा रीतीने ही प्लगइन तुम्हाला कुठल्याही हानिकारक साइट ओपन करण्यापासून तुम्हाला थांबवेल। आणि दुसरी गोष्ट अर्थात हे प्लगइन तुम्ही इंटरनेट एक्सप्लोररसाठी सुद्धा इन्स्टॉल करू शकता। दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही गुगलवर सर्च करता त्यावेळी सर्चच्या रिझल्ट्समध्ये सुद्धा बऱ्याचशा साईट्स या हानिकारक असू शकतात, अर्थात ते आपल्याला जाणून घेण्याचा काही मार्ग नाही। तर हे जे प्लगइन आहे हे विनामूल्य प्लगइन आहे। हे प्लगइन तुम्हाला गुगलच्या सर्चमध्ये सुद्धा प्रत्येक साईट समोर एक हिरवे वर्तुळ किंवा पिवळे वर्तुळ किंवा लाल वर्तुळ या स्वरूपात त्या साईट बद्दल तुम्हाला ते वॉर्निंग देऊ शकते। अर्थात लाल वर्तुळ असेल तर ती साईट हानिकारक आहे, हिरवे वर्तुळ असेल तर ती साईट उपयुक्त आहे आणि सुरक्षित आहे, आणि जर पिवळे वर्तुळ असेल तर ती साईट शंकास्पद आहे। तर अशा तीन कॅटेगरीजमध्ये तीन विभागामध्ये प्रत्येक वेबसाईटची विभागणी केली गेली आहे। तर यापुढे आपण हे पाहू की फायरफॉक्स ब्राउझरमध्ये अशी कुठली सोय आहे की ज्यामुळे तुम्ही ड्राईव्ह बाय डाउनलोड पासून स्वतःला वाचू शकता। फायरफॉक्स ब्राउझर सोबत तुम्ही एक वेगळे प्लगइन इन्स्टॉल करू शकता, ते सुद्धा तुम्ही इंटरनेटवरून डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता आणि ते विनामूल्य आहे। त्याचं नाव आहे नो स्क्रिप्ट प्लगइन। तर हे प्लगइन इन्स्टॉल केल्यानंतर बाय डिफॉल्ट ते प्रत्येक वेबसाईटचे जावास्क्रिप्ट ब्लॉक करते, आणि जर तुम्हाला एखाद्या साईटचं जावास्क्रिप्ट जर तुम्हाला अलाव करायचं असेल तर तुम्ही इथे उजव्या बाजूला खाली जर हे नो स्क्रिप्ट प्लगइनचं आयकॉन आहे तिथे जर तुम्ही क्लिक कराल तर त्या वेबसाईटवरून वापरल्या जाणाऱ्या म्हणजे ज्या वेबसाईटचे जावास्क्रिप्ट वापरले जाणार आहे किंवा ज्या वेबसाईट जिथे तुम्ही वेबसाईट ओपन केलेली आहे त्याची तुम्हाला नाव दिसेल किंवा त्याची यादी दिसेल। काही वेळा एकाच वेबसाईटवरून तुम्हाला जवळजवळ 10-12 वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट्सची यादी दिसून येईल। बरेचसे वेबसाईट्स हे कोलॅबोरेशनमध्ये काम करतात, त्यामध्ये मूळ वेबसाईट एक असेल, त्याच्यानंतर त्याच्यावर जाहिराती टाकणारी वेबसाईट दुसरी असते, परत त्याचबरोबर काही स्टॅटिस्टिकल डेटा गोळा करणारी वेबसाईट तिसरीच असते। तर अशा प्रकारे बऱ्याचशा वेबसाईट्सची नावही तुम्हाला दिसतील। तर तुम्हाला जर आवश्यक असेल तर त्या वेबसाईटचे जावास्क्रिप्ट तुम्ही अलाव करू शकता। जर तुम्ही अलाव न करता तसे जर वापराल तर त्यावेळी तुम्हाला तुमच्या नकळत होणारा जो ड्राईव्ह बाय डाउनलोडचा प्रकार आहे त्यापासून तुम्हाला वाचवता येणे शक्य आहे। इंटरनेट एक्सप्लोररमध्ये हे होत नाही। इंटरनेट एक्सप्लोरर बाय डिफॉल्ट प्रत्येक वेबसाईटला जावास्क्रिप्ट अलाव करते आणि त्यामुळे तुमच्या संगणकावर तुमच्या नकळत व्हायरसच्या फायली डाउनलोड होण्याचे प्रकार घडू शकतात। तर हे झालं थोडक्यात ड्राईव्ह बाय डाउनलोड संबंधी माहिती आणि त्यापासून स्वतःला वाचवण्याचे उपाय। तर या व्हिडिओमध्ये एवढंच, मी आता संपवतो इथेच। बाकी पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।